महिला बाल कल्याणच्या माध्यमातून 20 कोटीची तरतूद करण्यासाठी आज आम्ही आयुक्तांना निवेदन दिलेलं आहे. धर्मवीर आनंदिगे साहेबांच्या नावाने आम्ही एक स्वयंरोजगाराची योजना चालू करा म्हणून बजेटमध्ये तरतूद करण्यासाठी आयुक्तांना निवेदन दिलेलं आहे आणि त्याची मान्यता त्यांनी दिली आहे की येत्या बजेटमध्ये त्याची तरतूद करणार आहेत आणि महिलांना हा स्वयंरोजगार मिळणार आहे. मला असं वाटतं की गेली अनेक वर्ष आम्ही महिला बालकल्याणच्या माध्यमातून वेगवेगळ्या योजना करत असतो आणि त्याच माध्यमातून आज ही नवीन योजनेची सुरुवात आम्ही शिष्टमंडळाने नेऊन दिलेली आयुक्तांकडे आणि त्याचा अप्रूव्हल लवकर आम्हाला येणार आहे. ठाणे जिल्ह्यासाठी ठाणे महापालिका क्षेत्रासंदर्भात, कारण महापालिका आहे तर ती महापालिकेच्या हद्दीतल्याच लोकांना ह्याचा उपयोग होणार आहे. ती मला असं वाटतं मुख्यमंत्री आता ठाण्यातलेच आहेत आणि ते ठाणे जिल्हा काय पूर्ण महाराष्ट्रभर ह्या योजनेची म्हणजे ही संकल्पना नेतीलच, कारण महिला बालकल्याणच्या माध्यमातून फक्त महापालिका हे काम करते पण इतर जे सरकारच्या हातात असेल तर संपूर्ण महाराष्ट्रभर नक्कीच मुख्यमंत्री या योजना नेतील. मला असं वाटतं की लोकप्रतिनिधी म्हणून आम्ही वारंवार महिला सक्षमीकरणाकडे नेहमीच आमचं हे लक्ष असतं आणि त्या माध्यमातून वेगवेगळे उपक्रम आम्ही करत असतो आणि जास्तीत जास्त महिलांपर्यंत पोहोचण्याचा आमचा सगळ्यांचा मानस आहे आणि त्याची सुरुवात मला असं वाटतं आजपासून आम्ही केलेली आहे की इतर योजनांबरोबर ह्याही योजनेचा समावेश करावा आणि गरजू महिलांपर्यंत पोहोचण्यासाठी ही योजना खरंच उपयोगी पडेल आम्हाला.